तर मित्रांनो, आयपीएल 2023 साठी खूप कमी कालावधी हा राहिलेला आहे, कारण पुढच्याच महिन्यात 30 मार्च पासून आयपीएल ही सुरू होणार आहे, ज्यात खरं तर पहिला सामना सीएसके विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होणारच आहे। पण अशात तसे पाहिले तर यंदाची आयपीएल ही पूर्णपणे वेगळी असणार आहे, कारण कोविड हा सुद्धा नसणार आहे आणि याच कारणास्तव अशा स्थितीत आयपीएल 2023 मध्ये आपल्याला नवीन नियम आणि याशिवाय काही नवीन बदल हे पाहायला मिळणार आहे। तर मग अशात एकूण कोणते ते नवीन बदल आणि काय ते नियम याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे एकूण संपूर्ण माहिती आणि नियम हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा। नंबर 1, 4K क्वालिटी। होय मित्रांनो, तर आयपीएल 2023 मध्ये जो पहिला बदल आणि नियम पाहायला मिळणार आहे तर तो म्हणजे आयपीएलच्या क्वालिटीबद्दल, ज्यामध्ये खरं तर क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 4K क्वालिटीमध्ये तुम्हाला आयपीएल ही पाहायला मिळणार आहे। होय मित्रांनो, अगदी बिग बॅश लीग यांच्याप्रमाणे, ज्यामध्ये खरं तर तुम्ही यावर्षीचे आयपीएल स्टार स्पोर्टवर 4K क्वालिटीत पाहू शकणार नाहीत। होय मित्रांनो, तर यासाठी तुम्हाला जिओ सिनेमा ॲप हा घ्यावा लागणार आहे। तर मागचं कारण म्हणजे जिओ सिनेमा ॲपवरच यावर्षी आयपीएल अगदी फ्रीमध्ये तुम्ही पाहू शकता, आणि याशिवाय तुम्ही मग कुठल्याही सिमचे वापरकर्ते असाल तरीसुद्धा सर्वच वापरकर्त्यांसाठी 4K क्वालिटीत सर्व सामने हे तुम्हाला आयपीएलचे पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे। आणि म्हणूनच तुम्ही एकूण 4K क्वालिटीमध्ये जिओ सिनेमा ॲपवर हे आयपीएल पाहू शकता। पण याशिवाय तुम्हाला कुठल्या अँगलने आयपीएल पाहायचे असेल, मग ते स्टंप अँगल असो किंवा दुसरा अँगल, तर या अँगलने सुद्धा आयपीएलसाठी हे फीचर्स जिओ सिनेमा ॲपमध्ये असणार आहे। त्यामुळेच एकूण आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्याला आयपीएल 4K क्वालिटीमध्ये जिओ सिनेमा ॲपवर पाहायला मिळणार। तर मग अशात तुम्ही कुठे आयपीएल पाहणार ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। नंबर 2, स्मार्ट बॉल। होय मित्रांनो, तर यापुढील बदल जो की आयपीएलमध्ये पाहायला मिळणार आहे तर तो म्हणजे स्मार्ट बॉलचा, ज्यामध्ये खरं तर यावर्षी स्मार्ट बॉलचा आयपीएलमध्ये वापर होताना दिसणार आहे, ज्यात प्रत्यक्षात या बॉलमध्ये अशी चिप किंवा असं फीचर हे टाकले जाणार आहे जेणेकरून चेंडूचा वेग स्पीड हा किती होता हे मोजता येणार आहे। आणि याशिवाय चेंडू स्टेडियममध्ये कुठेही गेला तरी सुद्धा तो लोकेशन ट्रेस करून मिळू शकतो, आणि यासोबतच एखाद्या खेळाडूने किती लांब सिक्सर मारलाय याचे अंतरसुद्धा या बॉलमार्फत काही सेकंदातच कळून जाणार आहे। आणि मित्रांनो, यासोबतच आयपीएलमध्ये पाहिले तर रात्री उशिरा जर मॅच चालू असेल तर तेव्हा दव पडल्यामुळे एखाद्या संघाचे नुकसान होते, परंतु आता स्मार्ट बॉलमुळे दवाचा त्या बॉलवर कुठलाही परिणाम हा होणार नाही, कारण थोडंफार हिट हिटिंग या बॉलमध्ये चालू असणार आहे, जेणेकरून चेंडू थोडंफार हिट असल्यामुळे तो आपोआपच दव हे चुकून घेणार आहे। आणि म्हणूनच मित्रांनो, यावर्षी दोन्ही संघांचे बरोबरचे सामने हे पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये कुठल्याही संघाचे दव पडल्यामुळे नुकसान यामध्ये होताना दिसणार नाही। नंबर 2, तर यानंतर पुढचा नियम किंवा बदल पाहिला तर हा नियम आहे आयपीएलच्या पिचेसबद्दल। होय मित्रांनो, ज्यात खरं तर स्मार्ट बॉलचा जसा सर्व संघांनाच आता समान फायदा होणार आहे, अगदी त्याचप्रमाणे सर्व संघांच्या स्टेडियममध्ये सुद्धा पिचेसचा तितकाच समान फायदा होताना दिसणार आहे। तर मागचं कारण म्हणजे यावर्षी आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व संघांचे पिचेस मैदाने ही अगदी सारखीच बनवली जाणार आहे। ज्यात उदाहरण पाहिले तर समजा वानखेडे स्टेडियमवर ज्या रीतीने पिच हे बनवलेले, अगदी तसेच पिच चेन्नईसारख्या किंवा बँगलोरसारख्या पिचेसवर सुद्धा पाहायला मिळणार आहे। म्हणजेच एकूण सर्वच संघांसाठी सर्वच संघांच्या स्टेडियममध्ये एकसारखे पिचेस बनवले जाणार आहे। कारण आपण बऱ्याचदा पाहतो की काही पिचेसवर खूप रन्स होतात तर काही पिचेसवर खूप कमी रन्स होतात, आणि हाच बदल हाच फरक टाळण्यासाठी आणि सर्व संघांना समान लाभ हा मिळावा यासाठीच बीसीसीआय यावर्षी हा प्रयत्न करताना आपल्याला दिसणार आहे, जेणेकरून एक प्रकारे सर्वच पिचेस ही सारखी बनावी। तर अशात मग बीसीसीआयचा हा नियम किंवा हा प्रयत्न किती यशस्वी होतोय तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा। नंबर 4, टॉस संदर्भात नियम। होय मित्रांनो, त्यानंतर जो नियम किंवा बदल येतो तर तो म्हणजे टॉस वेळेचा। होय मित्रांनो, ज्यात खरं तर प्रत्येक वेळी पाहिले तर कुठलाही संघ जेव्हा दोन संघ टॉस करतात तेव्हा कॅप्टनला आपल्या संघाची प्लेइंग 11 घोषित करावी लागते, ज्यात मग कोणकोणते खेळाडू हे संघात असणारे हे सांगावं लागते। पण अशात मित्रांनो, आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच यावर्षी पाहिले तर टॉस संदर्भात सुद्धा हा नियम लागू होणार आहे, ज्यात खरं तर टॉस झाल्यानंतर कुठलाही संघ प्लेइंग 11 घोषित करू शकतो। ज्यामध्ये उदाहरण पाहिले तर 7 वाजता टॉस झाला असेल तर संघांच्या कर्णधाराला कॅप्टनला प्लेइंग 11 घोषित करण्यासाठी 7:15 वेळ ही दिली जाईल, जेणेकरून एखादा संघ जर टॉसमध्ये हरला तर तो मग गोलंदाजी किंवा बॅटिंग त्याच्याकडे आल्यास आपल्यानुसार प्लेइंग 11 बनू शकतो आणि संघाला मजबूत बनू शकतो, जेणेकरून प्रत्येक संघालाच याचा फायदा होताना हा दिसणार आहे। त्यामुळे चकून हा नियम पाहिला तर खूप चांगला दिसून येतोय, जो की यावर्षी लागू होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर शेत तुम्हाला काय वाटते हा नियम आयपीएलमध्ये असावा का ते कमेंट करून नक्कीच सांगा। पुढील माहिती सांगण्याआधी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की बरेच जण आपले व्हिडिओ हे तर पाहतातच परंतु इथे सबस्क्राईब करत नाही, जे की तुम्ही पाहू शकता की बरेच जण इथे सबस्क्राईब करत नाहीत, फक्त व्हिडिओ पाहतात। तर मित्रांनो, असे करू नका, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला काही सेकंदही लागणार नाहीत, त्यामुळे नक्कीच खालील लाल बटन दाबून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नंबर 5, क्राऊड।
तर पाचवा नियम पाहिला तर तोय क्राऊड संदर्भात। होय मित्रांनो, ज्यात प्रत्यक्षात 2 वर्षानंतर आता पुन्हा एकदा 100% क्राऊड IPL मध्ये विदाऊट मास्क आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि यामुळे चुकून IPL चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी, कारण संपूर्ण IPL या तर सर्वच चाहते पुन्हा एकदा गर्दीने पाहू शकतात। तसे तुम्हाला अपडेट कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा। नंबर 6, चिअर लीडर्स। होय मित्रांनो, त्या पुढचा नियम पाहिला तर हा नियम आहे चिअर लीडर्स संदर्भात, ज्यात प्रत्यक्षात 2 वर्षानंतर ज्या पद्धतीने आपल्याला क्राऊड ही पाहायला मिळणार आहे, चेट बिस्सेने त्यांना परमिशन ही दिलेली, तर अगदी त्याच पद्धतीने आता IPL मध्ये चिअर लीडर्स सुद्धा हे दिसणार आहेत, जे की कोविडमुळे बऱ्याच काळापासून दिसत नव्हत्या आणि IPL मध्ये त्यांना आणलं जात नव्हतं, पण अशात आता पुन्हा एकदा त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे, जे की आपल्याला चिअर हे करताना दिसणार आहे। नंबर 7, मिड सीझन ट्रान्सफर। होय मित्रांनो, ज्यात खरे तर प्रत्यक्षात पाहिले तर यावर्षी आपल्याला मिड सीझन ट्रान्सफर हा नियम सुद्धा पाहायला मिळू शकतो, कारण गेल्या वर्षी पाहिले तर मेगा ऑक्शन आयोजित करण्यात आला होता आणि म्हणूनच IPL दरम्यान कुठल्याही प्रकारे मिड सीझन ट्रान्सफर केला गेला नाही। पण अशात यावर्षी IPL दरम्यान 15 दिवसांची एक विंडो ही ओपन होणार आहे, ज्या दरम्यान मिड सीझन ट्रान्सफर हे केले जाऊ शकते, ज्यामध्ये खरं तर मग कोणत्याही संघाला किंवा खेळाडूला आपल्या संघातून दुसऱ्या संघात जायचे असेल तर तो खेळाडू जाऊ शकतो किंवा एक प्रकारे ट्रान्सफर हे केले जाऊ शकते। नंबर 8, ओपनिंग सेरेमनी। त्यानंतर पुढचा बदल पाहिला तर तो म्हणजे ओपनिंग सेरेमनीच्या संदर्भात, ज्यात खरं तर बऱ्याच वर्षांनंतर IPL मध्ये ओपनिंग सेरेमनी ही पाहायला मिळणार आहे, कारण शेवटची पाहिली तर 2018 मध्येच आपल्याला ओपनिंग सेरेमनी IPL ची दिसली होती आणि आयोजित करण्यात आली होती। तर मागील वर्षी पाहिले तर बिस्सेने प्ले ऑफच्या वेळी फक्त एक समारंभ आयोजित केला होता, परंतु अशात यावर्षी दोन्ही समारंभ सेरेमनी ही होणार असून येथे आपल्याला ओपनिंग सेरेमनी 29 मार्च रोजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे। अशात तुम्हाला काय वाटते, IPL 2023 मध्ये ओपनिंग सेरेमनी ही व्हावी का, ते कमेंट करून नक्कीच सांगा। तर मग मित्रांनो, हे होते IPL 2023 मध्ये पाहायला मिळणार काही नवीन नियम आणि नवीन बदल। तर मग अशात तुम्हाला काय वाटते, यापैकी कोणते नियम हे पाहायला मिळू शकतात आणि कोणते नियम हे असायला हवेत किंवा नसायला हवेत ते कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि मित्रांनो, याशिवाय IPL 2023 पूर्वी महत्त्वाचे दिग्गज खेळाडू IPL मधून बाहेर पडलेले, तर मग कोण आहे ते खेळाडू हे जाणून घ्यायचे असेल तर यावर आम्ही व्हिडिओ हा बनवलाय, चुकी वरील व्हिडिओवर क्लिक करून पाहू शकता।